मित्रों, आजचा जमाना आहे कृत्रिमतेचा, खोटेपणाचा, भरमसाठ फायद्यासाठी किंवा क्षुल्लक फायद्यासाठी प्लास्टिक राईस किंवा खोटा तांदूळ बाजारात आला आहे। आकाराने तो खऱ्या तांदळासारखाच दिसतो आणि रंगरूपावरून तो ओळखता येत नाही। हा कृत्रिम तांदूळ चीनमध्ये किंवा भारतात किंवा अन्य ठिकाणी बनतो किंवा कसा बनतो याची अधिकृत माहिती किंवा खात्रीलायक माहिती कुठेच मिळत नाही। मी माझ्या वाण्याला प्लास्टिक राईस बद्दल विचारलं तर तो म्हणाला, साहेब तुम्हाला किती पाहिजे? म्हणजे बाजारात आर्टिफिशियल राईस किंवा कृत्रिम किंवा खोटा तांदूळ आहे आणि तो अनऑफिशियली विकला देखील जात आहे। तर हा खोटा तांदूळ ओळखायचा कसा? त्याच्या काही घरगुती टेस्ट आहेत, ते आपण बघू। मित्रांनो, पहिली टेस्ट जी खरा आणि खोटा तांदूळ ओळखायची, बघा तुम्हाला दिसतात आहेत दोन बाऊल, दोन बाऊलमध्ये एक खरा आणि एक खोटा तांदूळ आहे। आपल्याला अजिबात ओळखता येत नाही कुठला खरा खोटा। दोघांमध्ये पाणी टाकलं आहे, बघा दोन्ही तांदूळ भिजले, चांगले भिजले 2-4 मिनिटात। नंतर आता बघा चमच्याने ढवळला तर एका बाऊलमध्ये तांदूळ संपूर्णपणे खाली बसला आहे आणि दुसऱ्या बाऊलमध्ये बघा हा तांदूळ बसला आहे खाली, तो चांगला तांदूळ आहे। आणि हा दुसऱ्या बाऊलमध्ये बघा फ्लोटिंग तांदूळ दिसतो आहे, तो कृत्रिम तांदूळ आहे, खोटा तांदूळ आहे, तो नाही आपण खायचा, आहे ना छोटी साधी टेस्ट। मित्रांनो, दुसरी टेस्ट आहे, दोन्ही बाऊलमध्ये तांदूळ घेतले खरा आणि खोटा, दोघांमध्ये पाणी टाकलं, हा चमच्याने चांगला तांदूळ ढवळला, बघा ढवळला आहे तांदूळ। आता ते दोन्ही बाऊल मायक्रोवेवमध्ये ठेवले, 3-5 मिनटं मायक्रोवेवमध्ये ते गरम केले, आता बघा मायक्रोवेवमधून ते दोन्ही तांदूळ काढले, दोन्ही तांदळाचे बाऊल बाहेर काढले, बघूया आता कसे दिसतात आहेत ते। बघा हा जो तांदूळ दिसतो आहे तो, हा बघा हा तांदूळ दिसतो आहे, ह्या बाऊलमध्ये बरंच पाणी राहिलं आहे, बघा भरपूर पाणी राहिलं आहे आणि त्याच्या वरचे दाणे आपण काढले तर ते बघा प्लॅस्टिकसारखे दिसतात आहेत। पाणी तर त्याच्यामध्ये राहिलंच आहे पण ते प्लॅस्टिकसारखेसुद्धा दिसतात आहे, म्हणजे हा खोटा तांदूळ आहे, हा कृत्रिम तांदूळ आहे। बघा दुसरा बाऊलमध्ये जो बाऊल आहे तो बघा खरा तांदूळ आहे आणि तो चांगला शिजलेला आहे। मित्रांनो, ही बघा ही तिसरी टेस्ट आहे, सिंपल आहे, तांदूळ चमच्यामध्ये घ्या, गॅस लायटरने तो तांदूळ पेटवा किंवा गरम करा किंवा गॅसवरती धरला तरी देखील तांदूळ गरम होतो आणि बघा प्लॅस्टिकसारखा दळल्याचा वास येतो, म्हणजे तो खोटा तांदूळ। मित्रांनो, ही चौथी टेस्ट आहे जी साधी आहे, खरा आणि तो खोटा तांदूळ त्याचे दाणे फ्राईंग पॅनवरती ठेवा, फ्राईंग पॅन गरम करा गॅसवर, बघा आता काय होतं आहे ते। जे खोटा तांदूळ आहे तो बघा चमकतो आहे, बघा आता काय होतं आहे, बघा खरा तांदूळ आहे तो लाल बुंद झाला आहे आणि त्याचा आकार देखील मोठा झाला आहे आणि जो खोटा तांदूळ आहे तो चमकतो आहे, फ्राईंग पॅनला चिकटला आहे आणि तो प्लॅस्टिकसारखा दिसतो आहे, चकचकीत दिसतो आहे, तो खोटा तांदूळ आहे ना। सिंपल टेस्ट आहे, आपण खरा आणि खोटा तांदूळ शोधण्याच्या 4 पद्धती पाहिल्या। मित्रांनो, सावधान राहा, खोटा तांदूळ किंवा कृत्रिम तांदूळ आपल्या लाईफमध्ये आहे,
पण ह्या सगळ्या टेस्ट करून आपण तो ओळखू शकतो व आपला आरोग्य सुधारू शकतो।